सातारा जिल्ह्यातील सर्व घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी कोमल वाघपवार, आपण पाहताय सातारा न्यूज। पाहूया आज दिवसभरात घडलेल्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। सातारा शहरामध्ये गणपती आगमन मिरवणुकी दरम्यान एका मंडळाच्या डेकोरेशनला लागलेली आग वाहतूक पोलीस शाखेचे योगेश जाधव यांनी प्रसंगावधान राखत विझवलेली आहे, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून संबंधित वाहतूक पोलिसाचे गणेश भक्तांनी आभार मानलेले आहेत। मान तालुक्यातील मार्डी या गावामध्ये विधवा प्रतेला मूट माती मिळालेली आहे। ग्रामसभेमध्ये सर्वानुमते विधवा प्रथा बंदीचा ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। सातारा न्यूजने प्रसारित केलेल्या बातमीच्या दणक्याने महावितरण कंपनीच्या फलटण कार्यालयाने तात्काळ दुधे बावी भिसे वस्ती या ठिकाणी जळालेला डीपे 24 तासाच्या आतच डीपी बदलून दिलेला आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते चोरांबे गावचे सरपंच विजय ज्ञानदेव सपकाळ यांना सम्राट सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। सातारा जिल्हा परिषदेसमोर सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारत उभारण्यात येणार आहे। या रिकाम्या जागेमध्ये जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम सुरू असताना हजारो पुरातन काळातील बंदुकीच्या गोळ्या आढळून आलेल्या आहेत। या गोळ्या ब्रिटिश काळातील असल्याचा अंदाज सध्या लावला जात आहे। लोकशाही न्यूजचे सातारा जिल्हा प्रतिनिधी प्रशांत जगताप यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे। हा अवॉर्ड खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना दुर्गम व डोंगराळ सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देत पर्यटनामधून रोजगार समृद्धी करण्याचा मनोदय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर येथील राजभवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे। महाबळेश्वर येथे जगभरातून पर्यटक येत असतात। या पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी व पर्यटन विकास स्थळांचा विकास करण्यासाठी 214 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे। खासदार उदयनराजे भोसले यांनी डॉल्बीच्या तालावर थिरकत स्टाईल मध्ये कॉलर उडवलेली आहे। त्यांची ही अदा एका डॉल्बीच्या उद्घाटन प्रसंगी दिसून आलेली आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री अर्थ राज्यमंत्री असताना देखील त्यावेळी आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नव्हता, त्यामुळे काही निर्णय हे आम्ही मंत्री असतानाही अनिच्छेने घ्यावे लागले होते, त्यामध्ये राज्य हित नव्हतं। आमचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय राज्याच्या हितासाठी बदललेले आहेत, त्यामुळे त्यातून राज्याचा फायदाच होईल असं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे। सध्याचे मुख्यमंत्री हे जमिनीवर चालणारे मुख्यमंत्री आहेत, त्यांना जास्त हवाई सफर आवडत नाही असं सांगून मंत्री शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर टीका केलेली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये साताऱ्यातून भाजपचाच खासदार निवडून येईल असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलेला आहे। संगणकीकरणासोबतच एकच सॉफ्टवेअर वापरून देशभरातील विकास सेवा सोसायट्या ऑनलाईन करण्यात येणार आहेत। त्याद्वारे केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांना आर्थिक मदत देणे सोपे व सोयीचे व्हावे, सोसायट्यातील आर्थिक घोटाळ्यांना चाप बसावा हा केंद्र सरकारचा उद्देश आहे। शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार पुढाकार घेईल असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती संघाचे नेते दीपक भुजबळ यांनी दिलेली आहे। वाई येथील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये एका युवकाचा बुडून मृत्यू झालेला आहे। या होत्या आज दिवसभरात घडलेल्या सर्व बातम्या। पाहत रहा सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील सर्वच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव न्यूज चॅनल सातारा न्यूज।